अधिवेशन के पूर्व संध्या पर हर बार की परंपरा की तरह इस बार भी सरकार की ओर से चाय पान कार्यक्रम का आयोजन किया गया था। विरोधियों के परंपरा की तरह उन्होंने भी इस कार्यक्रम में बहिष्कार डालते हुए कार्य में न जाने की बात कही। वहीं राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने मंत्रिमंडल और महकमे के साथ नजर आए। उन्होंने अधिवेशन में आम जनता के हितों को प्राथमिकता देते हुए किसानों को न्याय देने की बात कही है। सरकार की तरफ से चाय पानी कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसमें उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विरोधियों पर हमला बोलते हुए कहा कि विपक्ष का विदर्भ मराठवाड़ा से कोई लेना देना नहीं है। फडणवीस ने कहा, विपक्षी दलों की दोपहर की प्रेस कॉन्फ्रेंस में कुछ नेता ऐसे सोए जैसे तीन राज्यों में सोए हुए थे। उन्होंने आगे कहा कि विरोधियों ने चाय पान कार्यक्रम पर बहिष्कार डाला, ये अब विरोधियों के लिए पान सुपारी का कार्यक्रम रखना पड़ेगा। सत्ता पक्षातर्फे ही काही चर्चा उपस्थित होतील त्याची समर्पक उत्तर आम्ही द्यायला तयार आहोत। आणि विशेषतः या अधिवेशनातनं जाता जाता विदर्भाला, मराठवाड्याला, राज्याच्या मागास भागाला काही चार गोष्टी मिळाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, या दृष्टीने सकारात्मक चर्चा ही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। कदाचित आता तीन राज्यांमध्ये जो काही पराभव झालेला आहे त्याच्यामुळे काहीतरी आत्मपरीक्षण आमचा विरोधी पक्ष करेल आणि जनतेला काय हवंय हे जर विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर निश्चित त्यातनं काहीतरी भलं होईल, अन्यथा। वही उपमुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि राज्य सरकार विकास रथ पर है, किसानों की समस्या को लेकर सरकार सजग है। साथ उन्होंने कहा कि राज्य सरकार केंद्र सरकार की दिशा निर्देशों का पालन कर 80,000 करोड़ का कर्ज निकालकर अपनी परियोजनाएं पूर्ण करेगा। विदर्भात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही महायुती सरकारच्या वतीनं विदर्भातल्या सर्व जनतेला, राज्यातल्या पण सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतोच। परंतु जसं देवेंद्रजींनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राज्य शासनातर्फे विदर्भाच्या आणि राज्यातल्या इतर प्रश्नांना, म्हणजेच मराठवाड्याच्या प्रश्नांना, जे प्रश्न खऱ्या अर्थाने नेहमी विदर्भामध्ये अधिवेशन होतो असताना आपण चर्चेला आणतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे। सभागृहात विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील आणि त्यामुळे विकासाच्या बाता आपण मारताय, लोकांना माहीत आहे, लोक सुज्ञ आहेत, त्यामुळे मी एवढंच सांगतो की सत्ता काबीज करण्याचं ज्यांचं ते काय स्वप्न होतं त्या तीन निवडणुकांनी पूर्णपणे साफ केलेलं आहे, त्यांचे सत्ता काबीज करण्याचे दोर पूर्णपणे कापलेत, त्यामुळे ते असं कठपुतली आणि या सगळ्या गोष्टी बोलतायत। हा, आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि आम्हाला अभिमान आहे, आमच्या दोऱ्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हातात आहेत, आम्ही लोकांच्या साठी काम करतोय, त्यामुळे मी जास्त बोलत नाही, नंतर आणखी आपल्याला अधिवेशन बाकी आहे। आणि बाकी कुठलं आणखी काय मला वाटतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा है कि राज्य का विरोधी पक्ष नेता अपना कॉन्फिडेंस लेवल गमाया हुआ है, विरोधियों को उनकी जगह हाल ही में चार राज्य के चुनाव में सरकार ने दिखा दी है।